वापरल्यामुळे ते ऊस माझा चांगल्यापैकी आला आहे. मेहनत कमी बसली आहे. खोडवा पीक आहे. खोडवा पिकात 22-23 पेऱ्या सुटल्यात. 10 ते 11 महिन्याचा ऊस आहे. नोव्हेंबरला गेल्या वर्षी ऊस फुटला होता. चालू वर्षी मला माझ्या अंदाजाने 53 टन गेल्या वर्षी झाला होता. तर ह्या वर्षी 100 टन ऊस होईल असा माझा अंदाज आहे. क्षेत्र माझं 1.5 एकर आहे. 1.5 टनानं ते सहज पडेल खोडव्याला. आणि 12 महिन्यात 13 महिन्यात ऊस जाणार. आणि त्यामुळं बाकीचं रासायनिक खत मी वापरलेलं नाही. रासायनिक खत न वापरल्यामुळं माझा खर्चात बचत झाली आहे. भांगलनीत बचत झाली आहे. परत ऊस चांगला आल्यामुळं झाकून गेला. तणकाट वाढले नाही आणि जमीन भुसभुशीत झाली आहे. आणि जीवाणू हे उत्कृष्ट प्रकारे हे काम करते. आणि ह्या जीवाणूमुळं माझ्या ऊसात मावा रोगराई आणि एखादं पिवळं पडला असं काय घडलेलं नाही. केवडावरील जे ऊसात येतो आहे 86 रुपये ऊस माझा आहे. त्यात केवडाचं प्रमाण इतरांच्यात आहे पण माझ्यात केवड्याचं प्रमाण नाही. व्हॉट्सअपला तुम्हाला आता हे मुलाखत दिली त्यात तिने फोटो घेतल्यात. त्यात तुम्हाला कुठेही केवडा दिसणार नाही. आणि ऊस 1 नंबर आहे. जीवाणू वापरल्यामुळे अतिशय उत्कृष्ट पीक आलेलं आहे. आणि इथनं पुढं कायमच आम्ही जीवाणू वापरून असा ऊस भरघोस उत्पन्न आणायची आमची इच्छा आहे.